औषध मिळालंय आम्हाला, टेन्शनला हसत गावत मागे टाका. एवढी रागवणारी उमा आज बिलकुल हसत खेळत जेवण करते बघा. पापलेट भरीतची जशी ऑर्डर आली आपल्याला, तोच भरीत भरायला घेतलाय आपण. त्या बाजूला राजन ठाकूर डोंबिवलीवरनं, थँक्यू सर, आणि आणण्यासाठी गिफ्ट पण दिलंय बघा. या दांड्यावरी नवरा कोणाचा येत, आणि करवल्या ग करवल्या नाजूक साजूक. चल उमा ये डान्स करूया, एक ये कोली की तो डान्स करू ये ना. अरे आता कामामध्ये प्रेशर आहे तर आपण थोडासा रिलॅक्स फ्री करूया. अलिबाग आपण कॅम्पिंगला गेलो होतो, तिथे कसं आपण धमाल मस्ती केली होती, फुल एन्जॉय केला होता, तसा आपण डान्स करू. इकडे बघा, उमानी भाकरी भाजली आणि आता माशांना मॅरिनेट करतंय. तर आज नुसत्या काय आल्यात, स्टफ पापलेटच्याच आपल्याला ऑर्डरी येतात. तर एक स्टफ पापलेट आत्ता देणार आहे. संध्याकाळी आपल्या डोंबिवलीवरनं ठाकूर सर आहेत, ते आपल्या सीवूड मॉलला येणार आहेत. त्यांनी पण 5 स्टफ पापलेटची ऑर्डर दिली ना, सॉरी 4 स्टफ पापलेटची ऑर्डर दिली. तर त्याचसाठी आज स्टफ पापलेट भाकरी चिकनच्या ऑर्डर येत. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली आणि तुमचं स्वागत आहे आपल्या क्लाउड किचनमधूनच. तुम्हाला माहिती आहे आपली क्लाउड किचनची सिरीज चालू आहे आणि भरपूर मंडळी आपल्याला ऑर्डरी देत आहेत, कोणी रील बघून कोणी यूट्यूबचे बघून. पण आज स्टफ पापलेट कसा बनवणार आहे ते दाखवणार आहे. लास्ट टाईम पण आपण स्टफ पापलेटची ऑर्डर दिली होती, पण तो आनयाला शूट करायला सांगितलं होतं, तर आनयाने प्रॉपर शूट नाही केला. म्हणून आज आपल्या क्लाउड किचनमध्ये स्टफ पापलेट कसा बनतो आणि त्याची डिलिव्हरी कशी देते ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. एक कमेंट आली होती की तुमचा माशाचा स्टोरेज दाखवा, तर हे बघा अशी पेटी ठेवली आम्ही, त्याच्यामध्येच आपले मासे सर्व स्टोअर करून ठेवलेत, पापलेट कोळंबी आणि खाली एकदम बोंबील आहे. तर 3 वाजताला आपल्याला बोंबील थाली आणि स्टफ पापलेटची डिलिव्हरी द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुरमई थालीची ऑर्डर आहे ना उमा, ती 4 वाजता आहे खारघरची. तर आता सर्वप्रथम आपण मस्त बोंबील फ्राय आणि बाकीचे जे काही फ्राय करते उमा ते करून घेऊया. चला तर उमाने झटपट कोलीम बनवून घेतला इथे आणि सपनाताईंनी भाकऱ्या पण बनवल्यात. आणि इकडे बघताय तुम्ही, पापलेट भरीतची जशी ऑर्डर आली आपल्याला, तोच भरीत भरायला घेतलाय आपण. हे बघा कसा पॉकेट केलाय आपण, त्याच्यामध्ये बघा कशी चटणी स्टफ करताना दिसते उमा तुम्हाला. आणि आणखी एक गोष्ट उमा, म्हणजे प्रेशर असू दे काही टेन्शन असू दे, त्याच्यासोबत तुम्ही हसत खेळत राहिले तर सर्व ऑपअप होते ना. आता आपण नाचलो तेव्हा कशी तुझ्या तोंडावरती स्माईल आली ना, नाहीतर टेन्शनमध्ये होती नुसती की कसं होणार. पण बिंदास हसत खेळत राहा आणि कामं करा, सर्व काही प्रॉपर होते ना ताई. ऑर्डरचं टायमिंग बरोबर नाही ते ऑर्डर काय, आता ते जेव्हा त्यांना भूक लागेल किंवा रील वगैरे जाईल तेव्हाच समजेल ना. तर हळूहळू सेट झाल्यावरती होईल, पहिल्या स्ट्रगल करावा लागतो थोडा सेट व्हायला. जेव्हा सेट होईल तेव्हा तू नुसती ऑर्डर देशील, ओ पापलेट लेक्या, ओ बांगडा थाली लेक्या. तर त्या दिवसाचा लक्ष ठेवून म्हणजे आपण आता काम करूया. हा मला किंवा कोण तुझ्या हाताखाली कामाला असतील किंवा तुला ऑर्डर येतील असं काहीतरी, पण त्या ध्येयाचं लक्षात ठेवून आपण काम करायचं. पण आज हसत खेळत नाचत आपण मजा करत एन्जॉय करत आपण आज जेवण देणार आहोत सर्वांना. हे बघा पापलेट भरीत, अरे बापरे हे काय झालं. तर आता आपला पापलेट भरीत शिजवत ठेवला आहे आणि सोबत त्याच्या सुरमय पण आहे, सुरमय बोंबील सर्व काही आहे. आता मस्तपैकी एकदम कुरकुरीत फ्राय करून घेऊया आपण त्याला. चला तर भरीत रेडी झालेला आहे. आता थोडी घाई गडबड आहे, एकदम पूर्ण प्रॉपर ब्लॉक बनवायला मिळत नाही आपल्याला. पण आता पॅकिंग करूया. आपला मित्र फोन करतोय की आलोय मी बेलापूरला घ्यायला, लवकरात लवकर ये. तर आता पापलेट भरीत आपण पॅक करूया. तर तुम्ही ऑर्डर करताय तर बघा असा मिळतोय चटणी भरलेला पापलेट, स्टफ पापलेट.
धन्यवाद सचिन साहेब. हो पापलेट भरीत सांगा नक्की कसं लागलं तर. बघा दुतूमवरनं आलेत आपली ऑर्डर घेण्यासाठी. थँक्यू. तर आपण आपल्याकडनं बोंबील थाली मागवली. थँक्यू. तर मंडळी आलोय आपण जी डी पॉल डेंटल कॉलेजला ना. अच्छा जी डी पॉल फाउंडेशन वाय एम टी डेंटल कॉलेज आणि तिकडचे डेंटिस्ट नवल पाटील दिसत आहेत तुम्हाला. थँक्यू ऑर्डर करण्यासाठी. नक्की सांग कशी लागली ती. हां थँक्यू थँक्यू सर. नक्की सांगतो तुला गाबोलीचं. चला तर दुपारभराच्या सर्व डिलिव्हऱ्या करून आलो आणि इकडे बघा अनाया. अनायानी मस्त सेटअप केलाय तिच्या बेडवरती आणि बघा काय बघतेस तू. यूट्यूबचे व्हिडिओ बघा. सेल्फ एंटरटेनमेंट बोलतात ना याला. आणि चकली पण खाते बघा. तर आज अनाया किती पण प्रेशर आला तरी आज आम्ही भांडणं करणार नाही. बिंदास नाचत गावच आम्ही टेन्शनला फेस करणार आहोत. तर इकडे बघा उमा. तर आता उमासोबत आपण एक डान्स करूया. अनाया तू शूट कर अजून एंटरटेन होऊ. चला मस्त डान्स वगैरे करूनशी आलोय आणि इथं पापलेट भरीत म्हणजे जे आपले ठाकूर साहेब डोंबिवलीचे ज्यांनी ऑर्डर दिली त्यांचेच पापलेट भरीत करताना दिसते ना उमा. आणि आपला आगरी कोळी मसाला याचीच चव आपल्या जेवणामध्ये येते. आणि नुकताच आपले सचिन ठाकूर धुतुमचे त्यांना आपण पापलेट भरीत देऊन आलो. त्यांचा मेसेज आलाय की मला पापलेट भरीत खूप आवडला. आता मी नेहमी ऑर्डर करणार. तर तुम्हाला दररोजची ऑर्डर आता होणार आहे आपल्या धुतुमच्या सचिन ठाकूरकडनं. तर हे बघा. तर तुम्ही अजून ऑर्डर नसेल केला आपला स्टप पापलेट तर नक्की ट्राय करा. आपला सर्व घरगुती मसाला आहे. घरगुती अद्रक लसूण पेस्ट आहे. बरोबर सर्व जे आहे आपला म्हणजे मेहनतीने केलेलं आहे. घरगुती ते आपोआप. अच्छा अच्छा म्हणून तेवढे टेस्ट. हा म्हणून म्हणजे जे काही आहे ते आम्ही 100% देत असतो म्हणून तुम्हाला एवढी चव येते अशी आपली शेफ उमा मॅडम बोलते. आता बघा अद्रक लसूण पेस्ट मला वाटलं त्याच्यामध्ये भरेल. नाही पण अद्रक लसूण पेस्ट लावते त्याला. हा हे बघा खतरनाक चव आहे आपल्या पापलेटांची. नक्की ट्राय करा. बघा पापलेट पण किती मोठं आहे ना. पापलेट भरीत रवा फ्राय सोबत मिळणार तुम्हाला. आता भरपूर जणांचे आपल्याला मेसेजेस येतात. मी सर्व ऑर्डरी रेडी करते तोपर्यंत फ्राय करून घे. ओके तर मासे आपले भरीतवाले तव्यावरती टाकलेच ते आता थोड्याच टाईमाने तयार होणार. त्याच्या आधी आपले जी ऑर्डर आहेत लोणच्याची आणि मसाल्यांची ती लांब लांब जाते म्हणजे गोवा बँगलुरू दमण गुजरात साईडला पण जात असते. म्हणून बघा आम्ही एक सीलिंग मशीन आणली ज्याच्यावरती आपण आपले जे मसाले आहेत लोणचे आहेत ते सील करून पाठवणार. म्हणजे लोणच्याचा नेहमी टेन्शन असतो ना लीक होण्याचा म्हणून तिला डबल सील करून आता पाठवायचा प्रयत्न करतोय. बघा हा पुण्यामध्ये चाललाय हा पॅकेज म्हणून त्याला डबल सील करून पाठवूया आपण. गणपती बाप्पा आवाज जात पर्यंत सील झालं ना. एकदम प्रॉपर. हा एकदम प्रॉपर मागू. मेरे घर आई एक नन्नी परी. मेरे घर आई एक नन्नी परी. तर आपण अनायासोबत पण मध्ये असा टाइमपास करत असतो ना ज्याच्याने तिला बोर नाही झालं पाहिजे. नाही होत ना अनाया बोर. आणि अनाया पण आम्हाला सपोर्ट करते. कधी कधी थाली वगैरे खाली घेऊन देते ना मी खाली असल्यावर. तर बघा आमचा होम किचन घरगुती जेवण टीम स्पिरिट. आणि आज युनिटी. आणि एक आज औषध मिळालंय आम्हाला टेन्शनला हसत गावत मागे टाका. एकदम मजा येते बघा. एवढी रागवणारी उमा आज बिलकुल हसत खेळत जेवण करते बघा. मस्त पण भरीत आपला सुंदर लागते ना. त्या दिवशी आम्ही बांगड्यामध्ये खाल्ला एकदम भारी झाला. आणि आज सचिन ठाकूरची पण आपण रिव्ह्यू ऐकलीच. आणि आता डोंबिवलीवाले राजन ठाकूर त्यांच्यासाठी पण घेऊन चालले. त्यांच्याकडनं पण ऐकूया आपण कशी लागते. तरी
या बाजूला राजन ठाकूर डोंबिवलीवरनं, थँक्यू सर. आणि आणायसाठी गिफ्ट पण दिले बघा, आणि पूर्ण फॅमिली आहे इकडे. आहे हो, थँक्यू सर सपोर्ट करण्यासाठी, बरं वाटलं एकदम. हो, इकडे कुठे फिरायला मॉलमध्ये? अच्छा, पापलेट घ्यायला आलेलो ना. बघा नक्की सांगा आवडला तर. हा थँक्यू, थँक्यू. चला तर पापलेट भरीची डिलिव्हरी देऊन आलो आपण, आणि इकडे आनाया बसली. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तो मला सांगत होतो आनायाकडे लक्षच नाही, पण बघा आपली जी मंडळी येत आहेत आपल्याकडे, त्यांनी गिफ्ट पाठवलं आहे. बघा आनाया तुला कसं आहे. राजन सर ना, राजन ठाकूर डोंबिवलीवरनं आलेले, आपलं पापलेट, आपल्या इकडे पापलेट भरीत मिळतो ना ते खाण्यासाठी, त्यांनीच तुला गिफ्ट दिलं आहे. हां, तर गिफ्ट काय आहे ते तर बघ आधी. तुला काय समजलंय माय फेवरेट? डोनट्स आहेत, डोनट्स. हां, MOD, मॅड ओव्हर डोनट्स. वा, आणि मी गेलो होतो ना, त्यांचे छोटे छोटे दोन बेबीज पण होते. म्हणजे छोटे नाही, इन्फंट नाही, मोठे होते थोडे. मस्त होती एकदम फॅमिली त्यांची. तर हाय कर सर्वांना, थँक्यू बोल. वेल गुड. उपास असल्यामुळे काय ऑर्डर नाही ना आपल्याला? हां, तर आनाया आणि ही जाऊन पाणीपुरी खाऊन आले. तर असं असला मस्त वाटतंय ना, पण सकाळी एकदम आपल्याला काम आणि संध्याकाळी आराम. हां, दुसरं पण काम करू शकतो. हां बरोबर, ताई म्हणजे इकडे लसूण साफ करताना दिसते, आणि आपण कुरिअर वगैरे पॅकिंग केली. हां, आणि हे जे काम आहे ते सपनाताई पण आमची तेवढाच मदत करते, पण तिला कॅमेरा मारले ती लाजायला सुरुवात होते, म्हणून आम्ही जास्त तिच्याकडे कॅमेरा मारत नाही, आणि क्रेडिट तिला पण देत असतो आम्ही. हां हां, कारण मेन तीच आहे आमच्यामध्ये. हो, आणि काल सपनाताई आपण, आणि हे डोनट्स बघा. वाव, सरप्राईज एकदम भारी आहे ना, गिफ्ट एकदम भारी आहे. थँक्यू राजन सर. सॅंटा क्लॉज वाला दोन. आता तुम्ही तिघी खा. तर काल आपली सोनालीताईंनी ऑर्डर घेतली होती, तिचा रिव्ह्यू आलाय की खूप भारी, तिच्या घरी सर्वांना आवडली, आम्ही नक्कीच परत ऑर्डर करू. हां, मी दोन सुरमय मागवलेले आणि एक पापलेट थाली. एक सुरमय अलग पॅक करायला सांगितलेली तीच. हां, सीवूड मॉलला जाऊन डिलिव्हरी दिली होती, त्यांची रिव्ह्यू आलाय, खूप सुंदर लागली, खूप आवडली त्यांना. आणि आजचा पापलेट भरीतबद्दल तर सांगितलंच तुम्हाला, सर्वांनाच आवडलाय. अजून राजन सराचा रिव्ह्यू नाही आला, तर आला तर तोही सांगू आपण. तर आज फुल डे नुसत्या आपल्याला पापलेट भरीतच्याच ऑर्डर आल्या ना. पापलेटचाच दिवस होता, आणि आपल्याकडे मस्त एकदम फ्रेश पापलेटं होती, तर नक्कीच सर्वांना आवडली. दुतुमवाले सरांना पण आवडली, आणि सर्वांनाच आवडली असतील. तर अजून नसेल ट्राय केली तर नक्की ट्राय करा. चला संपूया ना आता, काय आज आपल्याला उपास असल्यामुळे काय ऑर्डर तर येत नाही, बोलू नाही शकत, कधी पण येतात जेवणाच्या टायमाला. हां, तर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि ऑर्डर करायची इच्छा असेल तर 7 वाजता करा, म्हणजे एकदम तुम्हाला एकदम कुरकुरीत भारीवाला पापलेट स्टफ जे काय तुमची ऑर्डर असेल ते मिळेल. चला तर आजच्या व्हिडिओमध्येच एवढंच. आज जाम थकलो, जाम बाहेर जाऊन डिलिव्हरी दिल्या. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जसं तुम्हाला म्हटलं होतं की आपण गाला बघायला आपण गाला घेतला आहे, आणि कॉन्ट्रॅक्ट लेटरही आला आहे, तर आता आम्ही मिस्त्रीला बोलवून लवकरात लवकर त्या गाल्यामध्ये फर्निचरचंही काम करणार आहोत, तर तेही तुम्हाला बघणार मिळणार आहे. तर ते त्यासाठी आपला चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तो नक्की करा, आणि बेल आयकॉनही ऑन करा. टिल देन टेक केअर, बाय बाय.